महाबळेश्वरमधून उगम पावणाऱ्या नद्या त्या अगोदर हे एवढं आठवून ठेवा की महाबळेश्वर ब्रिटिश काळामध्ये जे आहे ते मुंबई प्रांताची उन्हाळ्याची राजधानी होती त्या व्यतिरिक्त महाबळेश्वर म्हटलं की आपल्याला माहीत आहे की ते एक हिल स्टेशन आहे त्या व्यतिरिक्त थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वर हे ठिकाण सध्याच्या परिस्थितीमध्ये सातारा या जिल्ह्यामध्ये आहे आणि तेथील सर्वोच्च शिखर आहे महाराष्ट्रामधील बघितलं तर हे तिसऱ्या नंबर नंबरचं सर्वोच्च शिखर आहे पहिल्या नंबरवर कडसूबाई दुसऱ्या नंबरवर जे आहे साल्लेर आणि तिसऱ्या नंबरवर महाबळेश्वर या व्यतिरिक्त महाबळेश्वर येथून पाच नद्याचा उगम होत असतो जसं पहिले आपण बघितलं कृष्णा कृष्णा ही नदी जी आहे ती महाराष्ट्रातील वाहत जाऊन नंतर कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये आणि नंतर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत असते त्याचप्रमाणे महाबळेश्वर इथून कृष्णाव्यतिरिक्त कोयना वेन्ना गायत्री आणि सावित्री अशा नद्याचासुद्धा उगम होत असतो त्यातील महत्त्वपूर्ण असं की कृष्णा कोयना आणि वेन्ना गायत्री या जवळपास पूर्ववाहिनी नद्या आहे मात्र सावित्री ही जी नदी आहे ही मात्र पश्चिम वाहिनी नदी आहे याचा अर्थ ही नदी जी आहे ती महाबळेश्वरमधून नंतर जे आहे पश्चिम घाट ज्याला महाराष्ट्रात आपण सायंद्री म्हणत असतो त्याला ओलांडून नंतर ती जे आहे हरिहरेश्वर या गावात प्रवेश करून त्याच्या उत्तरेच्या सीमेवरून अरबी समुद्राला जाऊन मिळते अशा प्रकारे महाबळेश्वर इथून पाच नद्याचा उगम होतो